विकासाच्या कामांसाठी पुढाकार घ्या असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रस्त्याच्या कामांच्या शुभारंभावेळी केले. पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2,80,00,000 रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीमधून पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंद्रेपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकास कामांना गती प्राप्त झाली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वाकडी ते दुंद्रेपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 2,80,00,000 रुपयांच्या स्थानिक ग्राम विकास निधीमधून रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये चिंचवली ते दुंद्रेपाडा पर्यंतच्या रस्त्याचे 2,30,00,000 रुपयांच्या निधीमधून डांबरीकरणाचे आणि दुंद्रेगाव ते तामसाई फाटापर्यंतच्या रस्त्याचे 50,00,000 रुपयांच्या निधीमधून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या विकास कामांच्या शुभारंभावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील पाटील, नितीन पाटील, दुंदरेच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच किशोर पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, शांताराम चौधरी, गुरुनाथ भोपी, वासुदेव भोपी, कृष्णा पाटील, विष्णू भगत, नवनाथ भोपी, नितीन काठवले, पोलीस पाटील, दीपक पाटील, नारायण मडवी, नरेश वासकर, नरेश चौधरी, गणेश उसाटकर, हरिशेठ पाटील, रामदास शेळके, दयेश जांभळे, सुनील शेळके, रुपेश पाटील, भागेश शेळके, सीताराम पाटील, बाळाराम गोंधळी, जाना शेळके, प्रकाश शेळके, विठ्ठल शेळके, नारायण शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. स्थानिक आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या संकल्पनेतून पनवेलचा महाविकास हा पर्व चालू आहे. त्यांना मार्गदर्शन पण आमचे नेते मित्रतुल्य नेतृत्व आमदार सर्वांचे आदरणीय खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माझ्या दुंद्रा विभागाच्या वतीने मी विशेष त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करतो. मित्रांनो, गेले 2009 प्रशांतदादा ठाकूर या पनवेल तालुक्याचे आमदार झाले. पनवेल तालुक्याचे आमदार झाले तर पहिल्यांदा निधी कुठं टाकल्याचं साहेबांनी, तर वाकडी दुंद्रे रस्त्यासाठी टाकला होता आणि तो वैज्ञानिक विकास महामंडळकडनं साहेबांनी निधी आणला होता आणि त्यावेळेला तो आमचा रस्ता सुसज्ज असल्याच्या माध्यमातून झाला होता. त्याच्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या, आमदार साहेबांची हॅट्रिक झाली आणि गेले कित्येक दिवस माझ्या विभागातले विरोधी लोक आमच्यावर ते नारळ फोडत होते. ज्यांचा झिरोसुद्धा इथे ह्या विभागामध्ये निधी नाही अशा महाविभागाने आमच्या माझ्या घरासमोर येऊन या रस्त्याचं नारळ फोडलं होतं. मी त्यांना काहीच बोललो नाही. मी घरी नसताना त्यांनी तिथं नारळ फोडलं होतं. अरे पण आपला निधी असेल तरच आपल्याला अधिकार आहे असं करून या लोकांनी आमचा निधी आणि हे सर्व कार्य होण्यासाठी विलंब झालेला आहे. त्यांच्या या दुष्कृत्याचा मी निषेध करतो आणि आमदार साहेबांच्या कार्याला सुयश चिंतितो आणि माझ्या विभागाचा हा झालेला विभाग माझ्या चिंचवली गावात सुद्धा जाण्याची एंट्री दिसते. ही सुद्धा आमदार साहेबांच्या निधीतून झालेली आहे. माझ्या गावामध्ये 11 कामं आमदार निधीतून केले. माझ्या विभागातून 1.5 कोटीची निधी साहेबांनी या विभागासाठी दिली. आतला भरभरून निधी 2,30,00,000 दिलेला आहे. आमच्या विभागाचा कायापालट केलेला आहे आणि या कामासाठी सर्वांनी त्या कार्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. विरोधकांना मी सांगतो तुम्ही शुभेच्छा देऊ नका, पण कार्य ह्या कामामध्ये आमचा खो आणू नका आणि विघ्न संतोषी वृत्ती आहे ती बाजूला ठेवून आम्हाला सहकार्य करा. आणि सर्व BJP भारतीय जनता पार्टीच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे, जे मागं आमचा एक टप्पा झाला आमदार साहेबांनी त्याच्या साठीसुद्धा निधी दिला होता. काँक्रीटचा रस्ता 200 मीटरच्या ऐवजी 250 मीटर साहेबांनी केला होता. त्यावेळेला एका दुष्कृत्य एका रिक्षावाल्याने किंवा कुणी आमची पाठी फोडली होती. तिचासुद्धा निषेध, जाहीर निषेध मी आज करतो आहे. मला बोलायचं आहे त्याच्यासाठी. आम्ही एवढ्या दिवशी
नागदाभर नुक्याचा भार सहन करत होतो, आता करणार नाही याच्यापुढे, आणि विकासाला जो आडवा येईल त्याला आम्ही आडवा केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, असे आमदार साहेबांची ख्याती आहे. ठाकूर साहेबांचं हे जे ऋण आहेत माझ्या विभागावरती, मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व कार्यकर्त्यांना आपण झुकून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आणि साहेबांच्या पाठीमागे राहूया. रायगड जिल्ह्याचा नव्हे, महाराष्ट्रामध्ये आपल्या पनवेलचा, महाराष्ट्रा नव्हे देशामध्ये सुद्धा या पनवेलचं नाव झळकल्याशिवाय राहणार नाही. ह्या एवढ्या छोट्याशा मी हार्दिक शुभेच्छा देतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिंचवली वाखडी दुंद्रे ह्या रस्त्याच्या कामाला आज इथे सुरुवात होत आहे. ज्यांच्या निधीतून आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे फंड्स आलेले आहेत ते पनवेलचे धडाडीचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर, या तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष, या भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ऋषण भगत, या विभागातील ज्येष्ठ नेते संजीव पाटील, पनवेल म्हणजे आपले माजी अध्यक्ष पाटील, या राज्याचे अध्यक्ष, त्या विभागातून आलेले आपल्या सरपंच, त्याचबरोबर या कामाचे जे इन्चार्ज असलेले कदम साहेब, त्याचबरोबर रमेश पाटील, ज्येष्ठ नेते मंडळी सर्व, या भागातले भरपूर मंडळी आहे 25-30, सर्वांचे नावं नको घ्यायला, पण अतिशय ह्या गावाचा विकास होत आहे. ही कामं जी घेतलेली आहेत त्यामुळे जो आनंद झाला आहे त्यामुळे आपण सर्व अतिशय मोठ्या संख्येनं दबलेले आहात. मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आणि आताच रमेश पाटलांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं विकास 2009 नंतर ह्या मतदारसंघात, तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आज सुरू झालेलं आहे. त्यामुळेच त्यांना आता मावळ मतदारसंघाचं सुद्धा इन्चार्ज करून टाकलेलं आहे लोकसभेच्या. तर असं हे धडाडीचं काम होत असताना आपण ग्रामस्थांनीसुद्धा चांगल्या कामाला पाठिंबा देणं आपलं कर्तव्य असतं. मला आनंद आहे का तुम्ही सर्व कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहात आणि त्यामुळं विकासाचं कामाला हातभार लावत आहात. या रस्त्याचं काम आता केएन घरातन कंपनीनं घेतलेलं आहे. ते इथं आले त्या कामाचा मुहूर्त झाला आहे. डेप्युटी इंजिनियर त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत. हे काम पक्कं कसं होईल, चांगलं कसं होईल त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं. कॉन्ट्रॅक्टरही चांगलं काम होईल कसं बघायचं आणि त्यांना दिलेल्या वेळेमध्ये ते पूर्ण व्हावं. खरं तर आता पावसाळा आधी आज आहे की उद्या आहे असं आपल्या दरवाज्यात येऊन ठेपलेलं आहे. पण आम्ही सांगितलं की रस्ता एकदमच खराब आहे. कमीत कमी डांबरीकरण किंवा नंतर झालं तरी खड्डे भरणं हे लेवलला येणं हे इतकं तरी आपलं अर्जंट करणं गरजेचं आहे. परवा मी रमेश पाटलांकडे आलो होतो दुःखद घर झाले म्हणून, तर त्यावेळेला गावकऱ्यांनीसुद्धा सांगितलं की नाही साहेब हे काही करून व्हायला पाहिजे आहे. आणि ताबडतोब मी त्याला फोन केला, त्यांनी सांगितलं साहेब टेंडर ओपन व्हायचं आहे आणि मग ते ओपन होऊन ताबडतोब वर्कआउट वगैरे आणि कार्यवाही सुरू करणं आहे. आणि अशा दोन त्यांनी त्यात आज इथं आपण कामाचा मुहूर्त झाला आहे. मला खात्री आहे की लवकरात लवकर चांगला रस्ता तयार होईल. त्यादृष्टीनं तुम्हाला ग्रामस्थांनी सर्व सहकार्य करायला तुम्ही आश्वासन दिलं त्याला तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि या कामाचा सर्वांच्या उपस्थित अतिशय धुमधडाक्यात आपण मुहूर्त केला आहे. धुमधडाक्यात हे चांगलं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. कॉन्ट्रॅक्टरला, डिपार्टमेंटला आणि आमदारांना आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि 25-15 आणि सामाजिक न्यायाच्या याच्यातून एकूण 110 कामांना ही आणली आणि ती सगळी प्रगतीपथावर आहे. ह्या पहिल्या ह्याचं हे होते 89-95-15 आणि 21 सामाजिक न्याय याच्यामध्ये असे 110 कामं याच्यामध्ये होणार ह्या 6 महिन्यात.